भरघोस द्राक्ष उत्पादनासाठी अश्वमेधचा एक्सपोजर। एक्सपोजरचा एक फवारा द्राक्षघड जीर्ण थांबवू शकतो। द्राक्ष बागायतदारांचा एक सच्चा सोबती म्हणजेच अश्वमेधचं एक्सपोजर। अधिक माहितीसाठी संपर्क अश्वमेध ऍग्रोकेमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कोपरगाव। संपर्क 0242-22-35-57, 77-680-04-552 आणि 84-118-86-983। नगरच्या संदेश नगर वसंत टेकडी येथील द्वारकामाई साई मंदिरामध्ये नगरसेवक सुनील त्र्यंबके आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जातात, तर दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। याही गुरुवारी साईनाथांची महाआरती आणि माऊली भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला, तर मेडिस्टार स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर गणेश मोहोळकर, डॉक्टर पल्लवी मोहोळकर आणि स्पंदन क्लिनिकचे डॉक्टर गणेश जंगले, वर्षा जंगले यांच्या सहकार्यानं या ठिकाणी शिबिर घेतलं गेलं। या शिबिराला परिसरातील महिला आणि पुरुषांनी उत्तम प्रतिसाद दिला। गुरुवारी लक्ष्मण आणि पुष्पा श्रीगादी यांच्या हस्ते साईनाथांची महाआरती झाली आणि महाप्रसाद वाटला गेला, तर साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं साई यात्रा 2023 श्री क्षेत्र शेगाव गजानन महाराज मंदिर या ठिकाणी काढण्यात येणार आहे। त्यामुळे परिसरातील भाविकांनी या सहलीसाठी उपस्थित राहावं असं आवाहन योगेश पिंपळे आणि आकाश त्र्यंबके यांनी केलं आहे। आज आपल्या साई मंदिरात साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान कित्येक वर्षापासून आहे, त्याचप्रमाणे कित्येक वर्षापासून या ठिकाणी दर महिन्याला शेवटच्या गुरुवारी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते व दर महिन्याप्रमाणे याही महिन्याला सर्व वार्डातील नागरिकांसाठी सर्व रोग निदानाचे शिबिराचे आयोजन केले जाते। त्याचप्रमाणे आपल्या वार्डातले नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन वर्षाला दरवर्षीप्रमाणे या नवीन वर्षाला सुद्धा आपली ट्रीप जाणार आहे, त्यालाही कोणाला जर सहभाग घ्यायचा असेल त्याने नावनोंदणी चालू आहे, नावनोंदणी करून घ्यायची आहे। व जर कोणत्या साई भक्तांना आपल्या इथे अन्नदान करायचे असेल त्यांनीही संपर्क करायचा आहे मंदिराला। ओके, नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे, म्हणजे मी असो किंवा माझे पूर्ण मित्र परिवार असो किंवा अजून कोणी असो, हे सर्वजण आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षानुवर्षापासून या मंदिरात काम करत आहोत। साई संघर्षाच्या प्रतिष्ठानच्या वतीने दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी इथे विविध प्रकारचे प्रोग्राम राबवले जातात। त्यातर्फे मी डॉक्टर गणेश मोहोळकर या डॉक्टर पल्लवी मोहोळकर मेडिस्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या अनुषंगाने स्त्रीरोग तपासणी शिबिर इथे आज राबवले आहे। तरी भाविकांनी इथे प्रतिष्ठानच्या वतीने जे पण सहकार्य मिळाले ते अत्यंत महत्त्वाचे होते आणि त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे। प्रसाद मिळालेला आहे, तसेच मी आभार मानतो सुनीलभाऊ त्र्यंबके यांचे, तिथे खूप चांगला उपक्रम राबवतात। महिन्याचा शेवटच्या दर गुरुवारी इथे सर्व साई भक्तांना जो काय लाभ देतात त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभार मानतो। साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान या द्वारकामाई साई मंदिरात शेवटच्या गुरुवारी सुंदर असा भजनाचा व आपला डॉक्टरांचा शिबिर होतो त्यांचा या ठिकाणी उपक्रम झालेला आहे। या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम सुरनगर भजनी मंडळ यांनी घेतलेला आहे, तसंच शिबिर माननीय डॉक्टर मोळकर सर व डॉक्टर जंगले सर यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे। तसेच या भंडाऱ्या दिवशी एक महत्त्वाचं नियोजन आखण्यात आलेलं आहे, 8/1/2022 या रोजी शेगाव गजानन महाराज या ठिकाणी द्वारकामाई साई मंदिर साई यात्रा या ठिकाणी जाणार आहे। मी नगरमधील सर्व रहिवाशांना कळवण्यात येत आहे की सर्वांनी या साई यात्रा उत्सवाचा लाभ घ्यायचा आहे, जास्तीत जास्त संख्येने या साई यात्रा उत्सवामध्ये सहभागी व्हायचं आहे। मी सर्व साई भक्तांना विनंती करतो की सर्वांनी या द्वारकामाई साई मंदिरात व साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान या उपक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। तसेच माननीय नगरसेवक सुनीलभाऊ त्र्यंबके यांचाही सुद्धा खूप खूप आभार। यावेळी नगरसेवक सुनील त्र्यंबके, आप्पा आढाव, भाऊसाहेब बारवेकर, सुभाष लासूरकर, रावसाहेब बारवेकर, संगीता बारवेकर, राधा बारवेकर, ज्योती वाघमारे, पप्पू वाघचवरे यांसह भक्तजन मोठ्या संख्येनं हजर होते। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। बॉश सर्व्हिस आता आपल्या संगमनेर मधील ऑटो ब्रँड मल्टीकार सर्व्हिस मध्ये सुसज्ज जागा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, कार रिपेअर, व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग, डेंटिंग पेंटिंग, एसी रिपेअर, स्पेअर पार्ट्स, फोम वॉश, ऑइल चेंज, इंजिन सर्व्हिस, ब्रेक सर्व्हिस, बॅटरी सर्व्हिस, लाईट सर्व्हिस आणि कोड स्कॅनर।
ठिकाण ऑटो ब्रँड मल्टीकार सर्व्हिस, समनापूर गणपती मंदिरासमोर, संगमनेर लोणी रोड, संगमनेर. संपर्क 72 18 18 18 49.